खारकोपर ते उरण हा रेल्वेचा दुसरा टप्पा सुद्धा आता सुरू झालाय. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज याचं लोकार्पण पार पडलंय. या मार्गावरून उद्यापासून नियमित लोकल सुरू होणार आहे. या लोकल सेवेमुळे ठाणे आणि नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. याच ट्रेन मधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी. खारकोपर ते उरण अशा प्रकारचा हा जो प्रवास आहे हा सुखकर आणि कमी पैशाचा प्रवास, चाकरमानांना अतिशय अत्यंत परवडणारा प्रवास. आपण बघत असाल खडतर जागेवरून प्रवास करताना ज्या पद्धतीने अडचणी येत होत्या आणि पैसे खर्च होत होते ते पैसेही आता वाचणार आहेत, वेळही वाचणार आहे. त्यामुळे हा सुखकर प्रवास आणि अगदी लवकर जलदगतीचा प्रवास सुरू होणार आहे. आपण काही प्रवासी आहेत त्यांच्या बोलण्यावर कसं पाहता या ठिकाणी दुसरा टप्पा सुरू होतोय उरण ते खारकोपरचा हा टप्पा दुसरा टप्पा सुरू झालाय. नक्की याचे फायदे काय आहेत तुम्हाला? फायदे तर पहिली गोष्ट टाइम वाचणार आहे. टाइम वाचणार, त्यात पैशाची बचत होणार आहे. पैशाची बचत नंतर जो ट्रॉफिकचा जो पल्ला होता तो एकदम कमी आला. ट्रॉफिक एकदम कमी राहिला. आम्हाला जो दोन दोन तास तीन तीन तास थांबायला लागला ट्रॉफिकसाठी तो खतम झाला. अपघात व्हायचे भरपूर, त्यामुळे ह्याच्यामुळे लोक बहुतेक लोक ट्रेननी प्रवास करणार, त्यामुळे हा अपघात होणार नाही आहेत. ह्या ट्रेनमुळे एक कायापालट झाला आहे ह्या उरण शहराचा, या उलवे शहराचा. सगळे प्रवासी या ठिकाणी आता आनंद आहेत. आपण या ट्रेनमधून आज प्रवास करतो आणि बघत असाल या ट्रेनचा शुभारंभ तब्बल 26 वर्षानंतर झालेला आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आता चक्रमानांच्या चेहऱ्यावर आता हसू झळकताना दिसतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश सह प्रमोद पाटील, न्यूज 18 लोकमत, उरण.